गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आहे रक्षाबंधन, पूर्ण यूट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर चला म्हणलं आज थोडं रक्षाबंधनवर थोडं बोलावं, बहीण भावामध्ये कसा दुरावा होतो किंवा कोणाला बहीण असून पण नसल्यासारखे किंवा कोणाला भाऊ असून पण नसल्यासारखे। पण मित्रांनो खरं सांगू का, ज्याला बहीण नाही त्याला आजच्या दिवशी बहिणीची किंमत कळते, आणि ज्याला भाऊ नाही जिला तिला आजच्या दिवशी भावाची किंमत कळते, हे कडवी पण सत्य आहे। तर बघा काय काय नाती कशी दुरवली गेली भावा बहिणीमधली। तर माझ्या डोळ्यासमोरची काय उदाहरणं तुम्हाला सांगतो, बघा आता तुमच्याच बाबतीत, काय काय जण व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्याच बाबतीतलं सांगतो की आपल्या नवऱ्याचं आणि आपल्या भावाचं कशाहून तरी भांडण झालं, त्यामुळं आज तुम्ही तुमच्या भावापासून वंचित आहात। म्हणजे लांब आहे, राखी बांधू शकत नाही, कुठला तरी राग धरून मनात। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बहिणीचा हिस्सा मागितल्यामुळं तुमच्या नात्यामध्ये दुरावा आला, म्हणजे नवऱ्याने हट्ट केला आणि तुम्ही आपल्या लेकरा बाळांकडे बघून, एक परपंचाकडे बघून आपल्या आईवडिलांना विरोध झाला, वाईट झाला, आणि आपल्या भावाकडे इसा मागितला, आईवडिलांकडे इसा मागितला, त्यावेळेला भावाला बहिणीचा राग आला, तेवढ्यामुळं आज आपल्यापासून आपला भाऊ लांब आहे, राखी बांधायला येत नाही, नुसतं मिस करता तुम्ही, आठवण येते। पण हात बांधलेलं गेलं असतं स्त्रीचं, प्रत्येक स्त्रीचं तुम्हाला सांगतो, लग्न झालं की परपंचामध्ये हात बांधलं जातं, तिचं आडनावं चेंज होतं। जर इकडं वाघमारे असलं तिकडं गेलं की शिंदे झालं, म्हणजे ती आपल्यातनं गेलीच। फक्त आपलं काम काय असतं, मुलीला जन्माला घालायचं, लहानाचं मोठं करायचं आणि कोणाला स्वाधीन द्यायचं। अहो तिथं दाखल्यावर सुद्धा तिचं आपलं नाव बापाचं राहत नाही, म्हणजे विषय बघा किती गंभीर आहे। म्हणजे माझी जरी मुलगी असली, राधा जरी माझी असली, दुर्गा जरी असली, मानसी सोमनाथ वाघमारे, मनसी सोमनाथ वाघमारे, फक्त ह्यांची नावं राहतात जागेवरती, आणि मानसी तिच्या मिस्टरांचं नाव सरनेमसुद्धा बदललं जातं। म्हणजे आपल्या बापाचा आहे बापाचा काहीच हक्क राहत नाही, एवढ्यापर्यंत पूर्ण दुसऱ्याचे होऊन जाते, तिचं आधार कार्ड चेंज होतं। ही पिढ्यान पिढ्या रीत आलेली आहे। तर कोणाकोणाला भाऊ असेल कोणाला नसेल, तर कोण कोण नुसतं बहिणीच असतात त्यांच्या नशिबात, म्हणजे भाऊच नाही, तर कोणतरी मानलेला आणि सख्य, ह्यात एक वेगळाच आनंद असतो मित्रांनो। तर कोणाला भाऊ आहे पण तो कुठंतरी सीमेवरती लढाई आहे, किंवा कुठंतरी लांब आहे, पुणे मुंबई दिल्ली ठिकाणी, तो येऊ शकत नाही, नुसतं फोनवर राखी पाठवणं, हे करणं, ती शुभेच्छा पाठवणं, अशा पण गोष्टी चालतात। काय जणांना भाव असून पण जाता येत नाही, तोंड कुठल्या तोंडाने भावाकडे जावं राखी बांधायला, कारण नवऱ्याची बाजू म्हणून आपण भावाला बरंच काय बोललेलो असतोय। किंवा बहिणीला आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, जास्त मोठा गैरसमज हा तुमचा मी सांगतो, की तुम्ही कधी डोळ्याने बघितलेलं नसतं ना कधी कानाने ऐकलेलं नसतं, फक्त कोणातरी सांगण्यावरून आपल्या नात्यामध्ये दुरावा आणलेला असतो या, पण त्याची कधी आपण पडताळणी केलेली नसती, शहानिशा केलेली नसती की बाबा खरंच आपल्या भावाने आपल्याबद्दल असं बोलला होता का, आपल्याला किंमत देतो का नाही, अशी पण ह्याच्यामुळं पण काही नाती दुरवलेली असते, ती लांब झालेली असते। ती तुम्ही कधी भावाकडनं हिस्सा मागितला असन, ओटी भरण म्हणतात त्याला, एकदा घेतलं पण आयुष्याचा भाव कायमचा दुखावला गेला। आणि सर्वात मोठं दुखणं म्हणजे हे असतंय की भावाची बायको ही लय आगाव असते, तिला खपतच नाही बहीण आलेलं यायचं, म्हणलं की तिचं नेक्स्ट नागपुडे आणि हे ती नुसतं रुबाबच वेगळा असतो, तिला काय वाटतं काय की घरात घराव एखादं मोठं संकट विमान कोसळतंय काय की असं ती तोंड नाक डोळं मोडते,
त्यामुळं काय काय बहिणी खास भावाच्या बायकोचा स्वभाव मुलं जात नाहीत, मस भावाकडं जा वाटतं, मिस करतात, लय आठवण येते, पण नाही जात कशामुळं तर आपली बाया भावाची बायको लय किरकिरे कार कराय किंवा काय काय नवरं बायांचं बैल भाडं झालेलं असतात, बायकोने जे जसं बोट करायचं तसं त्यांनी नाचायचं, मग त्यामुळं त्यांच्या बहिणीला दारात एंट्री सुद्धा नसते आणि त्यांचं चलत पण नाही काय असं. पण ताजी उदाहरणं आहेत ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून. काय कायांचं भाव तुम्हाला सांगतो, दुखण्याने, ॲक्सिडेंटमध्ये किंवा टेन्शनमध्ये किंवा कशात नापास झाल्यानंतर देवाघरी गेलेले असतात अशा बहिणी आज खूप मिस करतात आणि आपल्या भावाचा फोटो डिपीला ठेवतात आणि आपल्या भावाच्या हार घातलेल्या फोटो पुढंच राखे ठेवतात. त्यांना त्या भावाची किंमत आज कळते. काय काय असतं गोष्टी माहिती का, कडू पण सत्य असते त्या मित्रांनो. तर काय काय असा आनंद असतो दुसरीकडे, जसं सूर्याला एक साईडला तुम्हाला सांगतो दोन्ही बाजू असतात, एक अंधार एक उजेड, तसं निगेटिव्ह बरोबर पॉझिटिव्ह पण असतं तुम्हाला सांगतो की आज कितीतरी आनंदात आपल्या भावाकडे राखी बांधण्यासाठी जातात. बहीण येणार आहे ना म्हणून भाऊ तुम्हाला सांगतो चार चार पैसे सासू सासू बहिणीसाठी कुठली तरी गिफ्ट घेण्यासाठी धडपड करत असतोय. बहिणीला पण अशा मसन नको म्हणते पण अशा असते की भाऊ काहीतरी देईन घेऊन, ज्याची गरज परिस्थिती ती भावा बहिणीला वाटतं फक्त राखी बांधली तरी बाद झालं, पण भावाला वाटतं की नाही काहीतरी द्यावं गरीब. एक वेळेस गरिबी लाजवते पण श्रीमंताला काय नसतं एवढं. आज प्रियंकाचा पण भाव आलता बऱ्याच दिवसात ना, सकाळ सकाळी आला, मी नुकतंच चाललो होतो बाहेर, मग आता आला एवढ्या दिवसातून, त्यामुळे मी पण बाहेरचं थोडं काम कॅन्सल केलं थांबलो. आणि प्रियंकाने एकच घाई केली रात्रीपासून, मला म्हणत होते शेंगदाणं लाडू करायच्या, शेंगदाणं आणा शेंगदाणं, पण मला माहीत नव्हतं की भाऊ येणार आहे आणि लाडू का करायचा, कारण पहिलं मी 4 किलो शेंगदाणं 2 किलो गुळ तीळ आणून ठेवलं होतं, पण हे काय लाडू करत नव्हतं, मी वैतागलो की लाडू का करा नाही म्हणून. आणि कालच लाडू संपल्या होतं सारं, तर ही रातच्या दणं लाडू आणा लाडू करायच्यात लाडू कराय, म्हणलं एवढं काय घाई पडली. पण कधी चुकून म्हणा नाही की बाबा माझ्या भावासाठी भाऊ येणार आहे भावासाठी मी म्हणते असं, मला म्हणलीच नाही. मग तिने मी उठले उठले मी लाडू बघितलं किचनवरती डबा भरून, म्हणलं हे कसं काय लाडू केलं, म्हणलं हा या शेंगदाण्याच केलं. आणि परत त्याला मग अर्ध्या तासाने म्हणते सोने आलाय बरं का माझा भाऊ, तेव्हा माझ्या लक्षात संध सूत्र आलं. अरे म्हणलं येडे रात्री तू म्हणत होती ना की बाबा भाऊ येणार आहे, मग मी काय अजून शेंगदाणा आणून दिलं असतं लाडू केलं असतं. आणि मला परत त्याला मग राखी वगैरे ह्यांनी बांधल्यानंतर मला म्हणत होते की होय त्याला देऊ का त्यातलं निम लाडू, निम नाही म्हणलं सारच लाडू दे त्याला परत आपण करूया म्हणलं. तो असतोय बाहेर साताऱ्याला शाळेला तिकडं, हे असतं भाऊ बहिणीचं प्रेम आतो, पण भीत होती मला बहिणीचं काय त्यात तवा अशा गोष्टी असतात. मी गेलो बाहेर मग थांबला ही ते कधी गेला गेला लगेच त्याला पण जायचं होतं. तर असं असतात काय गोष्टी तुम्हाला सांगतो. तर एवढं सांगायचं होतं की आजचा दिवस आहे ना कोणासाठी चांगला कोणासाठी वाईट, कोणासाठी आठवण तर कोणासाठी साठवण. तर कोणाला बहिणीच नाही किंवा कोणाला भावच नाही, तर कुणी कुणी राखीच बांधली नसेल, कोण कोण असं असेल की बाबा शेजारी पाजारी राखी बांधते म्हणून, मैत्रिणीची बहिणीची मैत्रिणीन म्हणून कोण कोण गायब सुद्धा असतात, असं पण काय किस्सा असतात. रक्षाबंधन खेळच असा असतो की कॉलेजच्या पोरांना भीती असते रक्षाबंधनची, आजचा दिवस गायब असतात. तर कोण कोण सख्या बहिणीसाठी आतुरतेने हे असते. गेल्या वर्षी मी बहिणीकडे गेलो ताईकडे गिफ्ट घेतलं होतं,
कुणी काय घेतलं होतं, कुणी काय घेतलं होतं, तुम्ही बघितलं होतं. तर ह्या वर्षी मी जाणार आहे का नाही, बाकीचे गेले ती ताईकडे, मी जाणार आहे का नाही, गेलो तर काय घेऊन जाईल आणि नाही गेलो तर का जाणार नाही, हे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेन तुम्हाला. तर चला, सो बाय. पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या माझ्या पूर्ण बहिणींना, जेवढे माझ्या प्रेम करतात आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून मला खूप शुभेच्छा आल्या, पुन्हा एकदा माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच तुमच्या भावावर प्रेम राहू द्या. चला बाय.